आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्यांना मदत केली, त्यांनी योग्य वेळेला त्यांच्या काही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आम्हाला बाजूला करण्यात येणारी 24 विधानसभाची निवडणूक कोणत्याही परिस्थिती मी लढवणार आहे, लढवण्याचा राहणार नाही. परंतु पहिल्यांदा हा जो विचार आहे, समतेचा विचार, हा महाविकास आघाडीच्या बाजूनं जनतेचा कौल असणार चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये. या उघडलेल्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या विचाराच्या व्यक्तीला आणि ह्या महाराष्ट्राचं भविष्य राजकारण करणाऱ्या उमदे नेतृत्व सतीशभाऊ बंटी पाटील यांना साथ आणि यांची ताकद वाढवण्यासाठी आपण सर्वांनी छत्रपती शाहू महाराज यांना निवडून देणं गरजेचं आहे. देशभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये महत्वाची निवडणूक म्हणून ओळखले जाणारे ते कोल्हापूर लोकसभेकडे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून छत्रपती शाहू महाराज उभे आहेत, तर महायुतीकडून संजय मंडलिक आहेत. महायुतीतून सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यांची फौज पाठीशी आहे, तर एकीकडे माजी गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. पण आज महायुतीला चंदगड विधानसभेतून नक्कीच धक्का भेटणार आहे. कारण देखील तसंच आहे. चंदगड विधानसभेत ज्यांचे स्वतःचे 40 ते 50 हजार मतदान आहेत, ते म्हणजे विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे समतेचे विचार लोकसभेत पोहोचवण्यासाठी व सतेज पाटील यांचे जिल्ह्यात हात बळकट करण्यासाठी त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या महागावात मेळावा घेऊन छत्रपती शाहू महाराज व महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. आज अप्पी पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी स्वागत केले व महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणारी विधानसभा निवडणूक लढवावी असे आवाहन केले. आजच्या या भव्य महामेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी व अप्पी पाटील यांच्याशी संवाद साधत अधिक माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री बंटी पटेल साहेबांचा विजय असो. अप्पी पाटील साहेब तुम्हाला बडा, हम तुम्हारे साथ है. एवढा चांगल्या विचारांच्या माणसांच्या बरोबर जर आपण जायचं नसेल तर आपण जन्माला येऊन काही उपयोग नाही. त्यामुळे आपण ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये समतेच्या विचाराला रयतेच्या राजाचा विचार घेऊन छत्रपती शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्याशी आपण चर्चा करून भविष्यात त्यांना निवडून आणण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे. हाच माझा निर्णय आहे. भविष्यात ह्या जिल्ह्याचे आणि उद्याच्या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आपण ज्यांचे पाहतो, बंटी सतेज रूप बंटी पाटील साहेब यांना आपण सर्व प्रमुख कार्यकर्ते जाऊन भेटूया. भेटतो तर मी म्हटला की आपण हे करा म्हणजे निर्णय घ्या, तर आपण त्यांना प्रतिसाद भेटूया. आमच्या काही आधी अडचणी असतील, आमचे काही मतं असतील, त्या आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या समोर आपण ठेवूया, आपण योग्य तो निर्णय घेऊया. परंतु ह्या वेळेला ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बंटी पाटील साहेब, पेन पाटील साहेब आणि शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब अशा महान नेत्यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना निवडण्यासाठी रात्रीचा दिवस करून आपण सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या 10 तारखेपासून आमचे हे जे प्रमुख आहेत अण्णासाहेब पाटील, सोमनाथ पाटील, सरपंच, डेप्युटी सरपंच, सन्मान्य त्यांचे सर्व सदस्य हे एकत्रित बसून संपूर्ण चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या गटामार्फत प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला हात असलेल्या चिन्हावर बटन दाबून मतदान करून शाहू महाराजांना निवडून येण्यासाठी रात्रीचा दिवस करूया आणि भविष्यात आपला संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही जी चाललेली आहे त्या हुकुमशाहीला जर ह्याच वेळेला नाही संपवलं तर आपण भविष्यात काहीही आमच्या या समाजाला त्यांचा उपयोग होणार नाही. त्यामुळं भाजप हटाव ही जी मोहीम घेतलेली आहे त्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी
सामील होऊया। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडी व महायुतीचे दोन्ही उमेदवार हे घोषित करण्यात आलेले आहेत। सध्या दोन्ही बाजूने जय्यत तयारी सुरू आहे। चंदगड विधानसभेतील महागावचे ज्येष्ठ नेते विनायक उर्फ अप्पी पाटील साहेब यांनी आता महागाव येथे भव्य असा कार्यकर्त्यांचा महामेळावा घेतलेला आहे व त्यांना मार्गदर्शन केलेले आहेत। ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत स्वतः पाटील साहेब। पाटील साहेब नमस्कार। आज जो तुम्ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, नेमकी काय भूमिका घेतली, या भूमिका घेण्याच्या मागचं कारण काय? होऊ घातलेल्या आपल्या देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उमदार नेतृत्व भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे आपला जिल्हा पाहतो, महाराष्ट्र पाहतो, ते आदरणीय सतीशरूप बंटी पाटील साहेब यांनी आपल्या जिल्ह्यातील आपल्या छत्रपती शाहू महाराज हे एक समतेचा विचार घेऊन जाणारे राजे आहेत आणि अशा या समतेच्या विचाराचा उमेदवार त्या लोकसभेत जाऊन जावा अशी ही भूमिका त्यांनी घेतली असल्यामुळे आम्ही आमच्या गटामार्फत आज श्री छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देण्याचा कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यातून भूमिका जाहीर केलेली आहे आणि आम्ही भविष्यात सत्यजरूप बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू महाराज यांना निवडून येण्यासाठी चंदगड राजागडी तालुक्यातील सर्व मतदारांमध्ये हात हे चिन्ह घेऊन जाऊन त्यांना जन्मतदार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार। पाटील साहेब, चंदगड विधानसभेचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, सध्याचे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत, एकंदरीत चंदगड विधानसभेचा रयतेचा कौल हा नेमका महाविकास आघाडीच्या बाजूने असणार आहे की महायुतीच्या बाजूने असणार? हा महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल असणार चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये। नेमकं कारण काय म्हणजे त्याच्यामागे? कारण गेली अनेक वर्षे ह्या जिल्ह्याला असा समतेचा विचार असणारा एकही उमेदवार आपल्याला मिळालेला नाही। ह्यावेळेला शाहू महाराजांच्या रूपातून एक चांगला विचार असणारे व्यक्ती मिळालेले आहे, त्यामुळे ह्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्यातून आणि सहसा आपल्या चंदगड आजरागडी तालुक्यातून त्यांना आपण भरपूर मताधिक्य मिळणार हे आम्हाला 100% खात्री आहे त्याच्याबद्दल। आमच्या चॅनलच्या माध्यमातून चंदगड विधानसभा तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल? या उघडलेल्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या विचाराच्या व्यक्तीला आणि ह्या महाराष्ट्राचं भविष्य राजकारण करणाऱ्या उमदार नेतृत्व सतीशरूप बंटी पाटील यांना साथ आणि यांची ताकद वाढवण्यासाठी आपण सर्वांनी छत्रपती शाहू महाराज यांना निवडून देणं गरजेचं आहे।